हवामान आणि पर्यावरण आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. भारत असा देश आहे जिथलं हवामान आणि पर्यावरण गुंतागुंतीचं आहे. त्याचा आपल्या दैनंदिन जगण्याबरोबरच देशाच्या संपूर्ण विकासावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. हवामान आणि पर्यावरण शास्त्राच्या क्षेत्रात गेल्या 5 दशकांपेक्षा अधिक काळापासून पुण्यातली भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संशोधन संस्था ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या स्वायत्त संस्थेच्या रूपानं अग्रगण्य संस्था राहिली आहे. IITM पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सागरी वातावरणातील पर्यावरण व्यवस्थेबद्दल उत्कृष्ट संशोधनाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून पर्यावरण आणि हवामानाचा अचूक अंदाज वर्तवला जाऊ शकेल. आज मी 30 IITM मॉडेल तसंच प्रयोगात्मक संशोधनातील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत तिचं सहकार्य असून इथल्या शास्त्रज्ञांनी अनेक आंतरराष्ट्रीय शास्त्रीय व्यासपीठं सुशोभित केली आहेत. भारतासारख्या देशात मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण इथली अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. मान्सून मिशन प्रोजेक्ट हे IITM मधलं संशोधनाचं प्रमुख अंग आहे. मागील काही वर्षात मान्सून मिशन प्रकल्पांतर्गत संस्थेनं देशातल्या मान्सूनच्या अचूक अंदाजासाठी देशातलं पहिलं जोड अंदाज मॉडेल विकसित केलं आहे, जे वेगवेगळ्या टप्प्यांवर मान्सूनचा अंदाज व्यक्त करण्यात जगभरात कदाचित एकमेव अद्वितीय आहे. संस्थेनं उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यासोबतच आरोग्य क्षेत्रातील दीर्घकालीन अंदाज, चक्रीवादळाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी सुधारित उत्पत्ती निर्देशांक आणि हवामानातील टोकाच्या बदलाचे अंदाज वर्तवण्यात सुधारणा करण्यासाठी गतिशील डाउनस्केलिंग तंत्रज्ञानाच्या वापराची क्षमता विकसित केली आहे. संस्थेनं जागतिक पातळीवरील हवामानाच्या संभाव्य अंदाजासाठी देखील उच्च दर्जाची रिझोल्युशन यंत्रणा विकसित केली आहे, जेणेकरून ब्लॉक पातळीवर उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचा अचूक अंदाज व्यक्त करणं शक्य व्हावं. मान्सून मिशनच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भारतात पहिल्यांदा उच्च रिझोल्युशन मॉडेलसोबतच वीज कोसळणं आणि वादळाचा रिअल टाईम म्हणजे तत्काळ अंदाज व्यक्त करणारी व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. मागील काही वर्ष पर्यावरण बदलाच्या निरीक्षणाच्या दृष्टीनं चांगलीच यशस्वी ठरली आहेत. पर्यावरण बदल संशोधन केंद्रानं दीर्घकालीन पर्यावरण अंदाजांसाठी भारताचं पहिलं पृथ्वी व्यवस्था मॉडेल विकसित केलं आहे. असं पहिल्यांदा झालं आहे की एखादं भारतीय पर्यावरण मॉडेल IPCC पर्यावरण बदलाशी निगडीत आंतरसरकारी पॅनल अहवालात सहभागी होईल आणि जोड मॉडेल आंतरतुलना प्रकल्पाच्या प्रयोगांमध्ये योगदान देईल. IITM फ्लक्स टॉवर उभारून वेगवेगळ्या परिस्थितीतील व्यवस्थांमध्ये हरितगृह वायू आणि जैविक भूरासायनिक प्रक्रियांच्या अध्ययनासाठी विशेष मेट फ्लक्स इंडिया प्रकल्प देखील सुरू केला आहे. IITM वृक्षवर्तुळांच्या प्राचीन पर्यावरणाधारित संशोधनाअंतर्गत प्राचीन पर्यावरणाच्या विकासाचा सुद्धा अभ्यास केला जात आहे. मागील काही वर्षांमध्ये IITM भारतात मोसमी पाऊस आणि स्थानिक पर्यावरणावर हिंदी महासागराचा होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे संशोधन केलं आहे. अल निनोचा प्रभाव घटण्याचा टप्पा आणि वेगवेगळ्या काळात ISMR समवेत हवा आणि सागर युग्मक प्रक्रियांचं अध्ययन करून शास्त्रज्ञांनी मान्सूनचा अंदाज सातत्यानं अचूक बनवला आहे. IITM महाराष्ट्रातील सर्वात भयंकर नैसर्गिक आपत्ती, वीज आणि वादळाचं अध्ययन तसंच अंदाज वर्तवण्यासाठी आगळीवेगळी यंत्रणा उभारली आहे. तिचा व्याप देशभरात वाढवला जात आहे. सूक्ष्म प्रक्रियांच्या अभ्यासासाठी एक लहान ऊर्ध्वगामी हवाई बोगदा तयार करण्यात आला आहे. IITM आपला प्रमुख प्रकल्प सफरचा देखील विस्तार केला आहे. या अंतर्गत दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबादमध्ये पर्यावरणाशी निगडीत जोखीम कमी करण्यासाठी 3 दिवस आधीच हवेच्या गुणवत्तेचा अंदाज व्यक्त केला जातो. अलीकडेच माननीय पृथ्वी विज्ञान मंत्र्यांनी एअर हेल्थ अलर्ट सिस्टम कार्यक्रम साहस सोबतच सफर अहमदाबाद राष्ट्राला अर्पण केला.
सफरनं दिल्ली एनसीआरसाठी प्रदूषण पसरवणाऱ्या घटकांच्या निकषांसाठी पहिली उच्च रेझोल्युशन 400 मीटर उत्सर्जन इन्व्हेंटरी विकसित करून प्रतिष्ठा मिळवली आहे. यामुळं वेगवेगळ्या प्रदूषण घटकांशी संबंधित सापेक्ष संबंध जाणून घेता येतो. या प्रकल्पातून धुळीच्या वादळासारख्या सर्वाधिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या घटनांचा यशस्वीपणे अंदाज व्यक्त केला जात आहे. अलीकडेच महानगरांमधील हवेची गुणवत्ता तसंच हवामानाशी संबंधित सेवा अंतर्गत IITM वातावरणातील रसायनांवर नॅशनल प्रोग्रॅम फॉर ॲटमॉस्फेरिक केमिस्ट्री नावाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे व्यापक अध्ययन सुरू केलं आहे. IITM स्कूल फ्लॅग अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत हवामान तसंच हवेच्या गुणवत्तेचा तपशील सफर शहरांमधल्या शेकडो शाळांमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे. IITM एनव्हीस केंद्राची भारत सरकारच्या हरित कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये मदत होत आहे, ज्यामध्ये बेरोजगार तरुणांना आणि समाजाला प्रशिक्षण दिलं जातं. मागील काही वर्षांमध्ये संस्थेला ढगांमधील वायुकण विलिनीकरण क्रिया तसंच पर्जन्यवृष्टी वृद्धी प्रयोगाची संशोधन क्षमता वाढवण्यात यश आलं आहे. सोलापूरच्या प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणं आहेत, ज्यात द्विध्रुवीय सी बँड रडार, रेन गेज नेटवर्क आणि मेघ भौतिकी तसंच बीजारोपण उपकरणांनी सज्ज अशा 2 विमानांचा देखील समावेश आहे. संस्थेमध्ये वायुकण विलिनीकरण आयनांच्या प्रकाशी गुणांचं देखील अध्ययन केलं जात आहे. IITM दिल्लीतल्या शाखेमध्ये एरोसोल संशोधनाशी संबंधित बऱ्याच अत्याधुनिक प्रयोगशाळा काम करत आहेत. महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर इथं ढग जमिनीच्या अगदी जवळ असतात. तिथं ढगांच्या सूक्ष्म भौतिकी आणि गतिजन्य निकषांच्या अभ्यासासाठी समुद्र सपाटीपासून सर्वाधिक उंचीवरील मेघ भौतिकी प्रयोगशाळा उभारली आहे, जी संघनन आणि वातावरणातल्या बदलांच्या शास्त्रीय आकलनासाठी उपयुक्त आहे. दिल्लीतल्या IGI विमानतळावर IITM तर्फे धुक्याचा संभाव्य अंदाज आणि व्यापकता याचा अभ्यास करण्यासाठी हिवाळ्यातील धुक्यावर प्रयोग केला जात आहे. याचा विमानसेवा, रेल्वे सेवा तसंच परिवहन सेवेमध्ये फायदा होऊ शकतो. IITM अनुकरणाद्वारे वातावरणातील हवेच्या प्रवाहाच्या गतीचं देखील अध्ययन केलं जात आहे. यासाठी IITM द्रवाच्या चलन गतीशी संबंधित प्रयोगशाळा सुद्धा स्थापन केली जात आहे. सर्व उच्च तंत्रज्ञानाधारित मॉडेलिंग आणि अंदाज वर्तवणाऱ्या व्यवस्थेची क्षमता संगणकाच्या ताकदीवर अवलंबून असते. IITM तंत्रज्ञान आणि संगणन क्षमता जगातील सर्वोत्तम सुविधांपैकी एक आहे. संस्थेत भारतातील सर्वात वेगवान आणि पहिला मल्टी पेटाफ्लॉक्स सुपर कॉम्प्युटर HPC प्रत्युष उपलब्ध आहे, जो प्रामुख्यानं हवामान आणि पर्यावरण संशोधनाशी निगडीत सेवांसाठी राखीव आहे. गेल्या काही वर्षात समाजाला वेगवेगळ्या पद्धतींचा फायदा व्हावा यासाठी संस्थेनं अनेक उत्पादनं तसंच मॉडेल विकसित केली आहेत. नवी दिल्लीतल्या चांदणी चौकात विकसित सफर हवेची गुणवत्ता तपासणी यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. ही यंत्रणा माननीय पृथ्वी विज्ञान मंत्री महोदयांनी राष्ट्राला अर्पण केली. IITM अलीकडेच दिल्लीमध्ये डेटा एकरूपता आणि हवेच्या गुणवत्तेबाबत इशारा देणारी विकसित यंत्रणा स्थापन केली आहे. IITM संस्था तसंच मंत्रालयामध्ये मनुष्यबळाची क्षमता वृद्धी आणि सशक्तीकरणासाठी पृथ्वी व्यवस्थाशास्त्रात कुशल मनुष्यबळाचा विकास असा डेस्क कार्यक्रम विकसित केला आहे. संस्थेच्या विकासासाठी प्रशासन आणि पायाभूत रचनेचं सहकार्य देखील अतिशय महत्वाचं आहे. संस्था स्वच्छ भारत अभियान आणि पालखी वारकरी यासारख्या सामाजिक कार्यातही सहभागी होते. एवढंच नाही तर अनेक पुरस्कारही संस्थेने मिळवले आहेत. शास्त्रज्ञांच्या सहकार्यासाठी IITM कडे कुशल अभियंत्यांचं पथक आहे. पथकाचे प्रयत्न आणि मिळवलेलं यश केवळ आजच्या पुरतच नव्हे तर भविष्यात देखील संशोधनाच्या योजनांसाठी पूरक आहे. IITM कडे आगामी काळासाठी अनेक कालबद्ध आकर्षक कार्यक्रम आहेत, ज्यात वातावरण संशोधन चाचणी टेस्ट बेडची भोपाळमध्ये स्थापना करणं, नवीन विमानाची खरेदी, पर्यावरण बदलावरील पुढील संशोधन आणि अंदाज अधिक अचूक करणं या गोष्टींचाही समावेश आहे. यासाठी आमच्याकडे एक योजनासुद्धा आहे, ज्यासाठी आम्हाला उच्च दर्जाच्या गणन क्षमतेची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्हाला एक नवा संगणक देखील खरेदी करायचा आहे, जो याच्या निष्कर्षांसाठी वरच्या श्रेणीचा असेल.
आम्ही सर्वांनी पुरेसे संशोधन केलेलं आहेच आणि येणाऱ्या काळात अधिक महत्त्वाचं संशोधन करू याची खात्री आहे. IITM हवामान आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट पायाभूत संशोधन कार्य सुरूच ठेवेल. तसंच हवामान पर्यावरणातील टोकाच्या बदलाचे तसेच राष्ट्रीय उपयोगासाठी अचूक अंदाज वर्तवण्यासाठी आधुनिक क्षमता विकासावर देखील लक्ष केंद्रित करेल.